अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जळगाव रोडवरून प्रकाशनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाईपलाईनच्या वॉलचे काम सुरू होते। आता सद्यस्थितीत ते काम पूर्णत्वास आले असून देखील तेथे खोदण्यात आलेला खड्डा तसाच असल्याने तेथून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे। हे काम पूर्ण होऊन देखील तसाच ठेवलेल्या खड्ड्यामुळे या ठिकाणी बऱ्याच वेळा वाहनांचे अपघात देखील होत असून पालिका प्रशासन काय नागरिकांच्या मरण्याची वाट बघत आहे का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष पप्पू पाटील यांनी उपस्थित केला आहे। तर पालिका प्रशासनाने नेमून दिलेल्या कॉन्ट्रॅक्टरला प्रत्येक कामासाठी विशिष्ट कालावधी द्यावा आणि या रस्त्यावर देखील हा जो खड्डा आहे यास बुजवून हा रस्ता पूर्ववत करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। नमस्कार, आत्ता आपण जामनेरमधील प्रकाशनगर येथे आलेलो आहोत। येथे तुम्ही बघू शकतात की धर्माधिकारी गेटजवळ केवढा मोठा खड्डा येथे खणण्यात आलेला आहे। हा खड्डा पाईपलाईनच्या व्यवस्थेसाठी खोलला होता, मात्र गेल्या 15 दिवसांपासून हा खड्डा येथे तसंच आहे व ते काम देखील पूर्ण झालेले नाही आहे। तर तुम्ही येथे बघू शकतात की येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा खूप त्रास होताना दिसत आहे। तर ज्या वाहनं इथून जात आहेत तर त्यांना देखील व्यवस्थित जायला सोयीचं नसून येथे खूप जास्त त्यांना त्रास होत आहे। तर गेल्या 15 दिवसांपासून हा खड्डा इथे तसाच आहे व खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि खूप मोठा असा हा खड्डा आहे। तर मात्र याचे काम अजूनही न झाल्याचे आपल्याला दिसत आहे। आता आपल्यासोबत राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष पप्पू पाटील हे आहेत, तर आपण त्यांच्याकडून याबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। मी अगोदरपासून वारंवार नगरपालिकेचा जो कारभार आहे एकदम आपल्याला दिसतोय, मी रोडाच्या बाबतीत असो किंवा नगरपालिकेचे जे वेगवेगळे कामं चालू आहे शहरामध्ये, या प्रत्येक कामाच्या बाबतीत मी वेळोवेळी जनतेसमोर त्या कामाचे व्हिडिओ असो फोटो असो हे लोकांना वेळोवेळी दाखवलेले आहेत। मला एक समजत नाही की आता जर आपण बघू शकता 15 ते 20 दिवसापासून हा खड्डा इथं खणलेला आहे, 100% काम झालेलं आहे असं त्या कामावरनं वाटतं आहे। आणि पहिली गोष्ट अशी की ज्या टायमाला खड्डा खणला गेला तर यांनी इथं काम चालू आहे असं बोर्ड लिहिणं गरजेचं आहे। यांनी असं कुठल्याच प्रकारचं बोर्ड इथं लिहिलेलं नाही। येणाऱ्या किंवा जाणाऱ्या ज्या गाड्या आहे अक्षरशः काटेवरची कसरत या गाड्यांना करावी लागते। मला दुपारी या इथल्या जे रहिवासी त्यांचा फोन आला, कारण इथं सकाळी 2 अपघात झाले, तर नगरपालिका वाट कशाची बघते, इथं लोकांचे मुर्दे पडावे याची वाट बघते। म्हणजे मला हेच समजत नाही की नगरपालिकेवर कोणाचाच अंकुश का नाही आहे। जर ठेकेदारी मना म्हणजे ज्याला पटेल त्या हिशोबाने तो काम करतो, ज्याला पटेल त्या दिवशी बंद करतो, यांना
एखाद्या कामाचं लिमिटेड दिलेलं नाही का की ह्या एवढ्या दिवसात एवढं काम पूर्ण केलं पाहिजे, असं तर मला कुठंच दिसत नाही. मी वेळोवेळी ह्या सर्व गोष्टी जनतेसमोर उघड करतोय आणि मला एक जनतेलाही असं सांगावं वाटतंय की जर असे कुठं प्रॉब्लेम होत असेल, असे गोंधळ कारभार कुठं होत असेल, मग ते स्वच्छतेच्या अभावी असो किंवा रोडाच्या असो, अशा वेगळे ज्या गोष्टी असतील, जनतेने अशा कर्मचाऱ्यांना किंवा त्या वार्डातले जे नगरसेवक आपण ते निवडून दिलेले यांना जाब विचारायला हवा. एक आता इथला जर वार्ड बघितला तर वार्डाचे जे नगरसेवक असतील त्यांचं एक इथं काम आहे की बाबा ह्या रोडा रस्त्याचं काम असो किंवा हे जे खड्डे खणलेले हे कधी पूर्ण होईल, काय होईल, किंवा मग इथं जे काम चालू आहे इथं बोर्ड लावणं गरजेचं आहे. पण नगरसेवकही त्यांच्या त्यांच्या धुंदीत आहे. म्हणजे 25-0 जे झालेलं आहे हे पूर्ण मस्तीची धुंद यांच्यावर चढलेली आहे. कामाच्या बाबतीत कुठल्याच प्रकारचं काम करण्याचा यांचा पत्ता नाही. फक्त बोलावं आणि सांगावं, पण मुळात आपण प्रॅक्टिकली किती काम करतोय हे सर्व जनतेला दिसतंय. मला एवढीच विनंती आहे प्रशासनाला असेल, नगरपालिकेचे सीईओ साहेब असतील यांना विनंती आहे की अशा ठेकेदारांना कामाचे दिवस नोंदून दिले पाहिजे की एवढ्या कामात तुमचं हे एवढ्या दिवसात तुमचं हे पूर्ण काम झालेलं पाहिजे. पण असं कुठंच होताना दिसत नाही. मागच्या वेळेसही मी सिव्हिल हॉस्पिटल असो, त्या सिव्हिल हॉस्पिटलचं जे रोडाचं काम चालू होते त्या रोडाच्या कामाच्या बाबतीत मी तिथं प्रश्न उभा केला होता आणि ज्या टायमाला मी तिथं प्रश्न उभा केला तर मी ॲक्शन घेतल्यानंतर त्यांनी तिथलं काम रोडाचं खोदणं सुरू केलं. म्हणजे हे वाट कोणाची बघतात, यांना ज्या टायमाला यांना प्रत्येक गोष्टीचं कुठं चुकतं आहे हे ज्या टायमाला कोणी सांगत नाही तोपर्यंत यांना यांच्या चुका दिसत नाही असं तरी मला वाटतं. पण मी अजूनही नगरपालिकेचे जे असतील ठेकेदार असतील किंवा जिथले कर्मचारी असतील किंवा सीईओ साहेब असतील मी यांना अजूनही सांगतो की हा जनतेचा पैसा आहे, योग्य पद्धतीनं तो खर्च झाला पाहिजे आणि क्वालिटी ही रस्त्याची असो किंवा गडारीची असो किंवा आपण साईटपट्टे जे करतो त्याची असो प्रत्येक कामाची क्वालिटी ही चांगली झालीच पाहिजे. किंवा असा प्रश्न निर्माण होतो की हे ठेकेदार यांच्या काही टक्केवारी कोणता अधिकारी घेतोय की काय म्हणून यांच्यावर एवढी माया दिसून येते. तर याच्यापुढे हे खपून घेतलं जाणार नाही. त्वरित नगरपालिकेने जर हे काम झालं असेल पूर्ण तर हे पूर्ण बुजले गेलं पाहिजे, जर बाकी असेल तर ते बाकी काय असा ठेकेदाराला प्रश्न यांनी विचारावं आणि त्वरित हे काम बंद करून पूर्ण करून बंद केलं पाहिजे ही विनंती करतो. आत्ताच आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. तर प्रकाशनगरच्या गेटवरील खड्डाच नसून तर त्यांनी रस्त्याचं देखील इथे मुद्दा मांडलेला आहे. तसंच इथे असलेल्या घाण्याच्या बाबतीत देखील ते बोललेले आहेत. तर इथे खूप प्रमाणामध्ये कचरा असल्याचं देखील त्यांना दिसून आलेलं आहे. तर नगरपालिका आपला हा भोंगळ कारभार कधी व कुठपर्यंत चालू ठेवणार आहे असा सवाल देखील त्यांनी उठवलेला आहे. कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार. We'll be right back.